नमस्कार गडकरी साहेब, आपले विचार ऐकून मला खूप आनंद आला. तर मी आपल्याला मी केमिकल्स आणि फार्मास्युटिकल्स या इतर क्षेत्राशी संबंधित असल्यामुळे आणि आपलं काम मला माहिती आहे, तुम्ही 2G इथेनॉल वरती करत होता. केमिकल आणि अलाइड इंडस्ट्री जी आहे, ज्याच्यात फार्मास्युटिकल, सिंथेटिक टेक्सटाईल्स, पेस्टिसाइड, सोप, डिटर्जंट्स, तुमच्या डिसइन्फेक्टर्स सगळ्या गोष्टी आल्या, ही इसेन्शियल इंडस्ट्री म्हणून डिक्लेअर केली पाहिजे. आणि त्याच्यामध्ये कामगार कमी असून चालला नाही करणं धोक्याच आहे, कारण 70% इंडस्ट्रियल केमिकल्स हे दुसरे केमिकल बनवण्यासाठी वापरले जातात आणि चायनामधनं आपण सगळे इंटरमिजिएट इम्पोर्ट करतो. त्याच्यापेक्षा त्या क्षेत्राला जर आपण जर चांगली चालना दिली तर पोस्ट करोनामध्ये त्याचा फायदा होईल. दुसरी गोष्ट अशी आहे की आपण सिंगल यूज प्लास्टिक म्हणून प्लास्टिकवरती बंदी आणली ती उठवली पाहिजे, कारण कोरोनाला फाईट करण्यासाठी प्लास्टिकचा उपयोग होणार आहे. नंतर त्याची विल्हेवाट कशी लावायची त्याच्या टेक्नॉलॉजीज आहे, त्याला आपण N95 पॉलिप्रॉपिलिन ते सुद्धा आपण इम्पोर्ट करतो आणि त्याच्यावरती नॉन वोवन फॅब्रिकवरती सुद्धा आपल्या गव्हर्नमेंटने बंदी घातली घालायला नको. तर माझ्या मते या पॉलिसीचा विचार करावा आणि नवीन धोरण त्याचा आपल्या भारताला जे $5 trillion इकॉनॉमी जे आपण म्हणतो त्याचा फायदा होईल असं मला वाटतं. तुमच्या सूचना पण चांगल्या आहेत, जरूर माझ्या लेवलवर मी त्याचा फॉलोअप करेन. आपले माझी भेट पण झाली, आपण अनेक चांगला रिसर्च केलेला आहे, नक्की करू. याच्यामध्ये एक गोष्ट करता आली, तुम्हाला कदाचित माहिती की नाही मला माहिती नाही, पण एक 3 महिन्यापूर्वी कॅबिनेटनी हे जे बल्क ड्रग म्हणजे जे आपण जे फार्मास्युटिकल इंडस्ट्री करता जे बेसिक ड्रग रॉ मटेरियल लागतं हे जे आपण चायनातून आणायचो त्याच्याकरता आपण मोठ्या प्रमाणावर आता चालू केलं आहे की ते आता इंडियात बनवण्याकरता एक स्पेशल धोरण ठरवलं आहे, त्याला बरेच कन्सेशन दिले आहे की आता ते चायनात नाही तर आपल्या देशात तयार व्हावं आणि चायनातून येणाऱ्या त्या बल्क ड्रगवर आपण जरा इम्पोर्ट ड्युटी पण लावली आहे. तर त्याच्यानंतर हळूहळू मेडिकल डिव्हायसेस आहेत त्याचाही केलं आहे आणि केमिकलमध्ये पण आता आपल्याला इंडियात हळूहळू करता येईल. तुम्हाला जर सुचवता आलं तर मी मुंबई दिल्ली एक्सप्रेस हायवेवर काही इंडस्ट्रीयल क्लस्टर, लॉजिस्टिक पार्क आणि लेदर क्लस्टर, केमिकल क्लस्टर करू इच्छितो. तुम्ही एखादा जर कोणी प्रायव्हेटवाला आला आणि तो जर म्हणाला की मी 10,000 acres एक केमिकल क्लस्टर तयार करतो आणि तर मी लँड आम्ही देऊ आणि त्यांनी डेव्हलप करावे, आपण त्याचा आम्ही त्यावर पार्टनर बनायला तयार आहे. त्यामुळे आता 22 एक्सप्रेस हायवेच्या बाजूला आम्ही इंडस्ट्रीयल क्लस्टर्स करता जागा घेतोय आमच्या कायद्यात दुरुस्ती करून आणि त्यामुळे 10% समजा 2,000 crore रोड प्रोजेक्ट असेल तर 200 crore आम्ही वेगळे ठेवून ती लँड अक्वायर करू आणि ती स्वस्तात आहे. त्यामुळे दिल्ली नोएडामध्ये वगैरे 2-3 crore एकर आहे, ही 10-15 lakh एकर आहे आणि दिल्ली मुंबई हायवेवर राहणार आहे. याची वेल कनेक्टिव्हिटी रेल्वे, पोर्ट आणि एअरपोर्टला राहणार आहे. तर अशा बाबतीत तुम्ही कोणी जर स्वतः पुढे आला तर आम्ही त्या इंडस्ट्री करता स्पेशल क्लस्टर तयार करायला तयार आहोत. तुम्हाला माहिती असेल आम्ही आता JNPT मध्ये एक्सपोर्ट ओरिएंटेड 100% स्पेशल इकॉनॉमिक झोन तयार केले, त्याला खूप कॉम्पिटिशन झाली, बरेच लोक आले आणि तिथे जो माल तयार होईल तो 100% एक्सपोर्ट होईल. तर अशा प्रकारे नक्कीच तुमच्या या बाबतीत मी विचार करीन आणि प्रयत्न करेन. अजून एक सूचना अशी होती की ती उघडली पाहिजे, कारण त्याचा कोरोनाच्या वेळी उपयोग होईल. परंतु त्याच्यासाठी काय केलं पाहिजे की लोकांनी डिपॉझिट ठेवायचं आणि जसं सकाळी पेपरवाला मुलगा येतो आणि पेपर टाकतो तसा तो डिपॉझिट घेण्यासाठी दुसरा मुलगा येईल आणि ते पैसे तुमचे देईल, तुम्ही डिजिटल इकॉनॉमीचा वाढ होईल आणि कचरा पण होणार नाही, कारण ह्याचा विचार केला नाही. दान करताना त्याला पर्याय ग्लास पर्याय नाही, पेपर पर्याय नाही, टेट्रापॅक पर्याय नाही, कारण ते एन्व्हायरमेंटली ते जास्त डेंजरस आहे. तर याच्यावरती सुद्धा सर आपण विचार करावा. तुम्ही हा तुमचा अँगल सांगितलं, आधीपासून क्रूड पेट्रोल तयार झाला आहे आणि प्लास्टिकचं मोठ्या प्रमाणात रिसायकलिंग होत आहे आणि एवढंच नाही तर तुम्हाला जास्त माहिती आहे की आता ब्राझीलमधून हे ऑर्गॅनिक प्लास्टिक जे इथेनॉलपासून बनतात ते पण आपल्या देशात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि ते बायोडिग्रेडेबल आहे 78 तासात. त्यामुळे आता हळूहळू आपण या प्लास्टिकवरच्या याच्यात अनेक गोष्टीचा उपाय शोधला पाहिजे. पण मधल्या काळामध्ये खूप जास्त प्लास्टिक झालं त्यामुळे घोषणा झाली, पण तुम्ही म्हणता त्यातला व्ह्यू पॉईंट देखील महत्त्वाचा आहे आणि म्हणून याच्याबद्दल नक्की विचार करा.